नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपण पाहत आहात कमलाकर सावंत 5692 यूट्यूब चॅनल. आणि या चॅनलवर आता सर्व युवक युवतींसाठी एक संधीची चर्चा आपण करणार आहोत. कारण आजचा विषय आहे लवकर विदेशी नोकरीसाठी जवळच्या प्रशिक्षण संधी. मंडळी, भारत सरकार, महाराष्ट्र शासन यांनी विचार करून त्यांच्याकडे असलेल्या संधीनुसार आता राज्यातील कुशल बेरोजगार युवक युवतींना जर्मनी येथे रोजगारासाठी अधिकृतरित्या पाठवण्यासाठी शासनाने योजना सुरू केली आहे. यात इच्छुकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये घरकामासह वेटर, नर्स, चालकाची नोकरी विदेशात करण्याची संधी मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात 5 वर्ग सज्ज करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षण देऊन पाठवण्याबाबत निर्णय घेतला आहे. जर्मन भाषा शिकण्यासाठी जिल्हा स्तरावर 25 विद्यार्थ्यांसाठी 1 प्रशिक्षण वर्ग, याप्रमाणे 10,000 विद्यार्थ्यांसाठी 400 प्रशिक्षण वर्गाचे नियोजन केले आहे. यात लातूर जिल्ह्यात 5 वर्ग होणार आहेत. सकाळ आणि सायंकाळ अशा 2 सत्रात प्रशिक्षण वर्ग सुरू राहणार आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार असून विभाग प्रमुख म्हणून डायटचे प्राध्यापक हे काम करणार आहेत. आता यावर नोंदणी कशी करावी, तर त्यावर एक ठराविक संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे आणि ते यात तुम्ही तुमची माहिती भरल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल. आता जर्मन भाषेचे प्रशिक्षण कुठे मिळणार? प्रशिक्षणार्थींना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार असून जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी 5 वर्ग तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी हे प्रशिक्षण मिळू शकतं. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने लातूर जिल्ह्यात अशी 5 प्रशिक्षण केंद्र आहेत आणि प्रत्येक एका बॅचमध्ये 25 विद्यार्थी राहणार आहेत. शिवाय जर्मनीमध्ये शासनाच्या वतीने विविध प्रशिक्षित सुशिक्षितांना पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात 5 वर्ग तयार करण्यात आले आहेत आणि नोंदणीही त्याची झालेली आहे. परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओलॉजी, दंतशल्य सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तीची सुश्रूषा सेवक, फिजिओथेरपिस्ट, लेखा व प्रशासन, वेटर, हाऊसकीपर, क्लीनर, विद्युत तंत्री, औष्णिक वीज तंत्री, वीट आणि फरशीकरिता गवंडी, प्लंबर, वाहनांची दुरुस्ती करणारे आदी तंत्रज्ञ यामध्ये लागणार आहेत. युवक युवतींना कौशल्य सुधारण्याचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार असून हे मोफत असणार आहे. तसेच व्हिसा, नियुक्तीपत्र वाटप राज्यातच होणार असून संपूर्ण मार्गदर्शन राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 25 लोकांना ही संधी मिळणार आहे आणि त्या 25 तरुणांना आपल्या स्वतःचं नशीब आजवता येणार आहे. ते त्यांनी आजमावलं तर निश्चितपणे त्यांचा भावी काळामध्ये चांगला फायदा होऊ शकेल. शिवाय सुरक्षा रक्षक, वाहनचालक, टपाल सेवा वितरक, सामान बांधणी व वाहतूक करणारे, विमानतळावरील सहाय्यक, स्वच्छताकर्मी, सामान हाताळणारे, हाऊसकीपर, विक्री सहाय्यक, गोदामी सहाय्यक आदी पदासाठी ही संधी दिली जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम जर्मन भाषा शिकवली जाईल आणि त्यासाठी सरकारकडून प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यानंतर मात्र परदेशात जाण्यासंदर्भातल्या पारपत्र आणि इतर विविध प्रकारच्या बाबीची तुम्हाला माहिती करून दिली जाईल. यात अवकाश तुमचा अर्ज तिथं पाठवला जाईल आणि उपलब्ध जागेनुसार तुम्हाला ती संधी मिळणार आहे. पण असंही असलं तरी एकंदरीत ज्यांना कोणाला नोकरी नाही म्हणून ज्या मुला मुलींची लग्न आता थांबलेली आहेत त्यांच्या जीवनातला प्रगतीचा टप्पा जर नोकरीपासून सुरू होणार असेल आणि त्यांच्यापुढे कुठलेही पर्याय नसतील तर हा एक पर्याय अजमून घ्यायला हरकत नाही. म्हणजेच राज्य सरकारनं डाईट सेंटरकडनं दिलेली ही संधी निश्चितपणे तुम्ही आजमावून बघावी. धन्यवाद.